नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय औरंगाबाद पैठण रोड वरती। औरंगाबाद पैठण रोड वरती अनेक शेतकरी जे आहेत शेतीला जोडधंदा म्हणून या ठिकाणी चिप्सचा व्यवसाय करताना दिसतात। दिवसभरामध्ये साधारण 10-20 किलो या ठिकाणी चिप्स बनवले जातात। विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल, हे आजी आजोबांचं वय जे आहे जवळपास 70 वर्ष आहे, आजोबांचं वय 70 वर्ष आहे। श्रीधर खेडकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि हे गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी हा व्यवसाय करताय। कच्चे केळी या ठिकाणी आणून चिप्स बनवले जातात आणि हे चिप्स त्यानंतर या ठिकाणी असे पॅक करून विक्री केली जाते। बाबा स्वागत आहे आपलं, आपला संपूर्ण ॲड्रेस सांगा एकदा। श्रीधर नाना खेडकर, पैठण औरंगाबाद रोड, लक्ष्मी प्रकाश मंगल कार्यालयापाशी एक ना अर्धा केळी चिप्स। केळी चिप्स, हां। ही केळी चिप्स साठी आपण जे केळे आणतो ते कुठून आणतात आणि साधारण काय भाव असतो? 500-600 रुपयापर्यंत भाव असतात केळीला क्विंटलला। अच्छा। आणि इथं शेतकरी आणून देतात, कधीतरी आम्हाला आणायला पण जावं लागतं। आणि दिवसभरामध्ये आपण कितीपर्यंत किती किलो पर्यंत बनवतात आणि विक्री करताना काय भाव? 200 रुपये किलो विकतो आम्ही। त्याच्यात मार्जिन पहिले तेलाचे रेट कमी होते तर पुरत होता, आता जरा तो मार्जिन कमी भेटून राहिली आणि 10 किलो 15 किलो 20 किलो पर्यंत आणतो आम्ही। बर, आपल्याकडे एकूण क्षेत्र किती आहे? क्षेत्र माझी स्वतःची शेती आहे 2 एकर। इथं मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी फक्त 5.5 गुंठे प्लॉट राहण्याकरता घेतलेलं आहे मी। अच्छा। आपल्याकडे शेती देखील आहे, मग शेतीमध्ये काय केलं जातं आणि या व्यवसायाकडे कसं? शेतीमध्ये मी ऊस पिकवतो, पण ऊसाची परिस्थिती एवढी अवघड झालेली या वर्षी की कारखान्याला ऊस जायना, म्हणजे एवढे दिवस लांबले गेले, ऊसाचं वजन घटलं, परत कारखान्याची परिस्थिती अशी झाली की त्यांना ऊस जास्त झाला आहे, कारखाने ऊस तोडून न्यायना, सगळी परिस्थिती अवघड झालेली आहे। मग हा व्यवसाय आपण नेमकी कधी आणि कसा सुरू केला? 4 वर्ष झाले मला व्यवसाय सुरू करून। 4 वर्षामध्ये मी आणि शेती आणि हे साईड बिझनेस करतो। मुलगा एक आहे, त्याने दुसरी केळी चिप्स टाकलेली, एक ड्रायव्हर आहे तो ऊस तोडचा ट्रॅक्टर वाहतो। केळी चिप्सचा व्यवसाय का निवडला आपण? एक नाही असं काही नाही, पण इथं पॉईंट झालेला आहे, पॉईंटमुळं गिराईक येतं, केळी चिप्स देतो आम्ही, त्याच्यामुळे गिराईक थांबतो आणि क्वालिटी चांगली देतो। काय नेमकी चिप्सची जी क्वालिटी आपण बोललात, तर केळीची चिप्स बनवण्यासाठी कोणती केळी चांगली असते? गावरान केळी, टेसिकलपेक्षा जर गावरान जर केळी लावली तर त्याला खायला टेस्टी असतात आणि त्याचा माल बी चांगला दिसतो। अच्छा। शेतकऱ्यांनी जोडधंद्याकडे वळावं किंवा शेतीपूरक एखादा व्यवसाय करावा या संदर्भात काय सांगाल? शेतकऱ्यांनी जर लहान शेतकरी असेल तर त्याला जोडधंदा फार गरजेचं, मग तो वयस्कर असो मातरमा तरुण असो, तो जर शेतकरी असं ना त्याच्याकडे शेती थोडी असेल तर कुठलाही साईड बिझनेस केल्याशिवाय त्याला शेती पुरत नाही। आपलं देखील आज वय 80 आहे तरी आपण या ठिकाणी काम करतो, आता जोपर्यंत होतोय तोपर्यंत करायलाच पाहिजे। जर बसून राहिलं तर ह्या वयापर्यंत आपण कामही करू शकत नाही आणि टिकू शकत नाही जर बसून राहिलं तर। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही शेतीपूरक व्यवसाय आहे तो अशा प्रकारे चालतो आणि शेतीमध्ये जसं त्यांनी सांगितलं की ते ऊस लावतात पण ऊस आज फायदेशीर ठरत नाही आहे आणि या ठिकाणी हे रस्ता जो आहे औरंगाबाद पैठण हा अतिशय वर्दळीचा रस्ता असतो, कारण पैठणला जायकवाडी धरण आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि त्यासोबतच आज देखील नाथषष्ठी आहे आणि विशेष म्हणजे आज मोठ्या प्रमाणात जे काही भाविक आहे ते या रस्त्यानं जाता येतात आणि यासोबतच वर्षभर देखील या ठिकाणी पर्यटक व्हिजिट देण्यासाठी जातात, त्यामुळं हा शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा, आवडलाच असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। जो आज से देखा उधर आ गया हम।